राज्य सरकारने ओबीसी आरक्षण रद्द केले आहे, ते आरक्षण पूर्ववत करावे यासाठी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चातर्फे जागर अभियान पूर्ण महाराष्ट्रभर राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक येथे मेळावा घेण्यात आला होता. नाशिकवरून मराठवाड्याकडे जात असताना बीजेपी ओबीसी पदाधिकारी योगेश टिळेकर यांचे ओबीसी मोर्चातर्फे त्यांची येवला येथे भव्य स्वागत करण्यात आले. या दौऱ्यामध्ये भाजप ओबीसी प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली जागर अभियानाची सुरुवात झाली आहे. यामध्ये माजी मंत्री हंसराज अहेर, राम शिंदे, जयकुमार, राहुल दादा अहिरे, फरांदेताई, आमदार कुटे, शंकरराव वाघ हे येवल्यात असून संपूर्ण महाराष्ट्रभर हा उपक्रम राबवण्यात येणार आहे अशी माहिती नाशिक जिल्हा सरचिटणीस राजू सिंग परदेशी यांनी दिली. भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चातर्फे ओबीसी जागर अभियान सुरू केलेलं आहे. हे जागर अभियान माननीय योगीजी अण्णा टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रभर करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज उत्तर महाराष्ट्राचा जो मेळावा नाशिकमध्ये घेतलेला आहे, त्या मेळाव्यासाठी प्रदेश ओबीसी अध्यक्ष माननीय योगीजी अण्णा यांनी ओबीसीचं आरक्षण ह्या सरकारने कॅन्सल केलेलं आहे. ते जे आरक्षण आहे, ते आरक्षणावर जी गदा आणलेली आहे ती काढून घेऊन पूर्ववत आरक्षण करण्यात यावं यासाठी हे अभियान आहे. तर हे अभियान सक्सेस होऊन करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर दौरा आहे. ते नाशिकहून औरंगाबाद मराठवाड्यात जात असताना ते येवला नगरी थांबले. येवला नगरीमध्ये आम्ही त्यांचं भव्यदिव्य असं स्वागत केलं आणि आमचा जो ओबीसी मोर्चाचा जो ध्येय आहे ते आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी बोलतो. धन्यवाद. मी कालपासून भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाच्या वतीने ओबीसी जागर अभियान सुरू केलेलं आहे. महाराष्ट्राचं कुलदैवत पांडुरंगाला साकडं घालून पंढरपूरमध्ये आम्ही सर्वांनी साकडं घातलं की ज्या पांडुरंगाने सुद्धा बहुजन समाजाच्या संतांना आपल्या स्वतःच्या खांद्यावरती जागा दिली, छत्रपती शिवरायांनीसुद्धा स्वराज्य निर्माण करत असताना ओबीसी समाजाच्या समाज बांधवांना स्वतःच्या अंगरक्षकामध्ये जागा दिली, इतका विश्वास ओबीसी समाजावरती ठेवला. आणि गेली 2 वर्ष आपण सर्वजण पाहतात की महाराष्ट्रातले हे महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षण रद्द करत आहे, ओबीसीचं राजकीय आरक्षण रद्द करत आहे, या राज्यामध्ये महिलांवरती अत्याचार होत आहेत, शेतकरी आत्महत्या करतो, दुष्काळग्रस्तांना मदत नाही, MPSC ओबीसीच्या विद्यार्थ्यांना कुठल्या प्रकारची मदत नाही, अशा प्रकारचं एक वातावरण या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आणि म्हणून आम्ही पांडुरंगाला साकडं घातलं की या महाविकास आघाडी सरकारला सद्बुद्धी दो आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण असेल, मराठा समाजाचं आरक्षण असेल आणि एकूणच महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था ही नीट व्हावी. आपल्या सर्वांना माहिती आहे की या 2 वर्षामध्ये सर्वात जास्त जर नुकसान कोणाचं झालं असेल तर ओबीसी समाज बांधवांचं झालं आहे. या कोविडच्या काळामध्ये आर्थिक नुकसान जर कोणाचं झालं असेल तर ओबीसीचं झालं, कारण आमचा ओबीसीचा मायक्रो ओबीसी असेल, मंदिर बंद असल्यामुळे गुरव समाज असेल, फूल विकणारा माळी समाज असेल, त्याच्यावरती गुजरनिर्वाह करणारा जो छोटा समाज आहे त्याचे आर्थिक नुकसान झालं, आमचा कुंभार समाज, नाभिक समाज, सुतार समाज, शिंपी समाज, लोहार समाज, सर्वात छोटा छोटा जो घटक आहे ज्याची उदरनिर्वाह रोजच्यावर होते तो समाज कोविडच्या काळामध्ये खूप आर्थिक नुकसानामध्ये आला. आणि अशा समाजानं सरकारकडे, मायबाप सरकारकडे मदतीची आशा व्यक्त केली तरी या सरकारनं त्याकडे दुर्लक्ष केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आम्ही आत्ता आशीर्वाद घेतला, त्यांच्या स्मृतीला आम्ही या ठिकाणी अभिवादन केलं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेमध्ये आरक्षण दिलं होतं. काँग्रेस सरकारने, नेहरू सरकारने आम्हाला आरक्षण दिलं नाही, इंदिरा सरकारने आरक्षण दिलं नाही, राजीव गांधी सरकारने आरक्षण दिलं नाही, तुमच्या PV नरसिंह आरक्षण दिलं नाही. आम्हाला पहिल्यांदा मंडळ आयोगाची स्थापना बिगर काँग्रेसची सरकार म्हणजे मोरारजी देसाई सरकारने केलं, ज्याला जनसंघाने पाठिंबा दिला होता. दुसरं आरक्षण त्या मंडळ आयोगाची शिफारस VP सिंग सरकारनं केली, त्याला 86 भाजपाच्या खासदारांचा पाठिंबा होता. काँग्रेस कायम आमच्या विरोधामध्ये राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे 29 वर्षामध्ये ओबीसींचं राजकीय नेतृत्व ग्रामपंच. तर यावेळी कुणाल क्षीरसागर, बापू अगाडेकर, प्रमोद मनोज दिवटे, आनंद शिंदे, दिनेश परदेशी, पंकज पैलवान, विशाल काटवे,
राधेश्याम परदेशी, मयूर मेघराज, सुनील कटवे, बाळासाहेब सतळकर, केदारनाथ वेळावकर व इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. स्टार्टू महाराष्ट्र न्यूजसाठी शाकिर शेख, येवला. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. धन्यवाद.